सातत्यानं गेल्या अनेक दिवस आपण सातत्याने आपण म्हाडा संदर्भात जे काही नवीन नवीन अपडेट आपल्याला मिळत आहेत त्या अपडेटबद्दल आपण माहिती पाहत आहोत. आणि अनेकांनी प्रश्न केले होते की मुंबईमध्ये जे काही अपकमिंग लॉटरी येणार आहे या लॉटरीचं घरे नेमका कुठे उपलब्ध केली जाणार आहे, त्यांचा कार्पेट एरिया काय असणार आहे किंवा ती लोकेशन कुठे असणार आहे. मुंबई आपण आता सध्या आलो मित्रांनो कन्नमावर नगर विक्रोळी या ठिकाणी. तुम्ही पाहू शकता मी ज्या ठिकाणी उभा आहे तो आहे ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, ज्याला पूर्व द्रुतगती महामार्ग असं म्हटलं जातं. आणि पूर्व द्रुतगती महामार्गावरती मी उभा आहे. यासाठी उभा आहे मित्रांनो की तुम्हाला मी इथून दाखवणार आहे की जे म्हाडाची अपकमिंग लॉटरी मुंबईमध्ये येणार आहे त्याच्यापैकी सगळ्यात महत्त्वाचं एक ठिकाण आहे ते म्हणजे कन्नमावर नगर विक्रोळी. तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो याच जे वेस्टर्न ईस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे, ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला लागूनच मागे ही जी तयारी कामं केली जात आहेत हीच ती म्हाडाची घरे आहेत, ज्या ठिकाणी घरांचं काम म्हणजे कलरिंगचं काम सुरू झालं. तुम्ही पाहू शकता ही कलरिंगचं काम सध्या या ठिकाणी सुरू आहे. आणि जी काही नवीन लॉटरी जाहीर केली जाणार आहे मुंबईसाठी त्या लॉटरीमध्ये ही घरे उपलब्ध केली जाणार आहेत. आणि याच संदर्भात आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे, मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज. मित्रांनो मी ज्या सध्या बसस्टॉपला उभा आहे ते आहे विक्रोळी पोलीस ठाणे असं त्या बसस्टॉपचं नाव आहे, ज्या ठिकाणी बेस्टचा बसस्टॉप आहे. आणि बेस्टच्या बसस्टॉपच्या पलीकडच्या साईडला ही म्हाडाची घरे या ठिकाणी बनवली जात आहेत. ही सगळी घरे मित्रांनो 1 BHK स्वरूपाची असून अपकमिंग जी काही लॉटरी म्हाडाची मुंबईची लॉटरी आहे त्या लॉटरीमध्ये ही समाविष्ट केली जाणार आहेत. आणि अनेक जण आता या मुंबईच्या लॉटरीकडे डोळे लावून बसलेले आहेत की कधी ही घरे लॉटरीमध्ये येतील आणि कधी या घरांच्या ठिकाणी किंवा ही घरे आपल्याला लॉटरीतून मिळतील अशी अनेक अनेक इच्छा आहे. म्हणून कन्नमावर नगर हा एक प्रकल्प आहे आणि दुसरे काही प्रकल्प आहेत कन्नमावर नगर याच ठिकाणी, तेथे मी व्हिजिट करणार आहे. तुम्हाला आतमध्ये मी घेऊन जाणार आहे, आतील घरेसुद्धा दाखवणार आहे की नेमकी तील घरे कशी आहेत, यांचं लोकॅलिटी कशी आहे. तुम्ही एकंदरीत लोकॅलिटी पहा मित्रांनो या ठिकाणी, तो तुम्हाला एक अंदाज येईल की नेमका आजूबाजूचा परिसर कसा आहे. तर पाहू शकता या ठिकाणी वेस्टर्न ईस्टर्न एक्सप्रेस हायवे अतिशय रहदारीचा रस्ता आहे हा. तर मागे पाहता मित्रांनो हा आहे टागोर नगर एरिया, म्हणजे जे कर्ण विक्रोळी येथील टागोर नगरचा हा एरिया आहे. आणि मध्ये ईस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे आणि पलीकडे कन्नमावर नगर आहे. म्हणून एकंदरीत अतिशय चांगल्या लोकेशनला प्राईम लोकेशनला ही म्हाडाची घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
लवकरात लवकर आपण या सगळ्या डिटेल्स जे काही म्हाडाकडून डिटेल मिळतील त्या डिटेल्स घेऊन आपण लवकरच भेटणार आहोत. तर हे होतं मित्रांनो कन्नमनगर येथील म्हाडाच्या सध्याच्या स्टेटसचं, म्हणजे आतापर्यंत कुठपर्यंत काम झालेलं आहे ही माहिती जी आपल्यापर्यंत पोहोचवणं आम्हाला आवश्यक वाटलं. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो, धन्यवाद.